लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हॅलो नमस्कार, मी सुनीता दोन, इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट। आज मी एक नाशिकमध्ये वेगळं असं म्हणजे वेडिंग थॉन ही कन्सेप्टच वेगळी घेऊन आलेलो आहोत। आणि ही कन्सेप्ट अशी आहे की ब्युटी एक्सपो, वेडिंग थॉन अँड ब्युटी एक्सपो। बघा, आजपर्यंत नाशिकमध्ये असा ब्युटी एक्सपो झालेलाच नाही आहे आणि आत्ता प्रथमतः ब्युटी एक्सपो होतो आहे। कारण मी बघत होते, आत्तापर्यंत आम्हाला मुंबईला जावं लागत होतं प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे एक्सपोसाठी, तर आता तिथे जायचीसुद्धा गरज नाही आहे कारण आपण नाशिकमध्येच ब्युटी एक्सपो घेऊन येतो। इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असणार आहे, ज्वेलरी असणार आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि सगळ्यात मतलब फ्री ऑफ मेकअप शिकायला भेटणार आहे। तो कसा की दिवसभर ऑन स्टेज लाईव्ह मेकअप असणारे वेगवेगळे आर्टिस्ट इथे मेकअप शिकवणार आहे आणि त्याची एंट्री फ्री आहे। सगळ्यात महत्त्वाचं फीसुद्धा नाही आहे ह्या इव्हेंटसाठी। फ्री एंट्री असल्यामुळे सगळ्यांना लाभ घेता येईल आणि वेगवेगळ्या लांबच्या म्हणजे मनमाड, औरंगाबाद इथून लांबूनसुद्धा तुम्हाला इथे येता येईल आणि तिथे ह्या एक्सपोचा लाभ घेता येईल। एक्सपोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्टॉल्स अवेलेबल असणार आहे, ज्वेलरीज अवेलेबल असणार आहे, डिझायनर कपडे असणार आहे, डिझायनर साड्याज असणार आहे। आता स्कूल चालू होणार आहे, स्कूलसाठी नवीन नवीन मुलांना बॅग्स लागतात, नवीन नवीन बुक्स लागतात, सगळे स्टॉल तुम्हाला तिथे अवेलेबल असणार आहे आणि तुम्ही त्याचा नक्की फायदा घेऊ शकता। तुम्ही तिथे एक्सपोला येऊ शकता कारण एक्सपोची डेट आहे आपली 15 आणि 16, तर तो डेट तुम्ही मिस नका करू, सेव्ह करा आणि आवर्जून तुम्ही एक्सपोला भेट द्या। तर इथे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टन्स असं आहे की सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी अवेलेबल होणार आहे। ब्रायडलला जे जे वस्तू लागतात ब्रायडलसाठी, घागरेस, रेंटल, ज्वेलरी आणि कॉस्ट्युम्स, ते सगळे तुम्हाला तिथे अवेलेबल भेटणार आहे। तर तुम्ही नक्की आवर्जून या आणि भेट द्या। थँक्यू सो मच। नमस्ते, हम आरती कपूर और ये है हमारे मिनल कुलकर्णी मैम, जिनका पद्माक्षी चैरिटेबल ट्रस्ट है। सुनीता दोन मैम, जो कि एक मेकअप स्टूडियो चला लोग, जिसका नाम है वेडिंग थॉन। ये है एक वेडिंग थॉन में हम लोग क्या क्या करने वाले हैं, सो मैं मैम से बोलूँगी, दोनों भी मैम्स, कि आप एक्सप्लेन कीजिए कि हम लोग क्या करने वाले हैं। सर, होम डेकोरेशन वगैरह सगळ्या गोष्टीकडे सगळ्यांचे स्टॉल्स इकडे अवेलेबल आहेत म्हणजे ज्यांच्याकडे नेक्स्ट सीझन लग्न आहे ते सगळे तिथेच मिळेल। यासाठी आपण प्रॉपर सगळ्या प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया सगळ्यांच्या आणि होर्डिंगसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत। 100 ते 130 स्टॉल्स आपण आता विचार करतो। होय, आता आपण 52 स्टॉल्स बुक केलेले आहेत। आपल्याकडे स्टॉल्स लावणारे पण श्रीरामपूर, इगतपुरी, गोटी म्हणजे बऱ्याच ठिकाणून लोक येत आहेत। इंदोरचे पण आहेत, लखनौमधनं पण येत आहेत। त्यांचे स्टॉल्ससाठी रेंट आहे, एंट्री वगैरे ते। ब्युटीबद्दल सांगायचं म्हटलं तर ब्युटीचं एक्सपो ही संकल्पना पहिल्यांदा नाशिकमध्ये येते। आजपर्यंत सर्व ब्युटिशियनला मुंबईला जावं लागत होतं म्हणजे कशासाठी, तर एक्सपो बघण्यासाठी। तर आले भेटत नाशिकमध्ये तर ते पण तुम्हाला एक्सपोमध्ये भेटणार आहे। दिवसभर तिथे लाईव्ह मेकअप असतो।